कमीरे तो या पहिले सत्र कठोर उपोषण झाल्यामुळे फक्त शरीर साथ देत नाही, मी लवकर यातून नीट होणार नका तुम्ही। बहुतेक सरकार त्याचं ऐकून आपल्यावर अन्याय करण्याचा अंदाज दिसतोय। सरकारनं चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षण देऊ म्हणलं, हालचाली दिसत नाहीत आणि आपल्या महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घेऊ बोलले तेही आणखीन घेतल्यात नाहीत। त्यावर जर अन्याय करणार असलं तर मराठेही सोपे नाहीत। एका प्रश्नाचा हिशोब घेतल्याशिवाय मराठे त्यांना सोडणार नाहीत। मायबाप मराठ्यांनो, मी काय वाईट नाही करत। मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या वेदना मानतोय। ते मला शत्रू मानायला लागले, मी त्यांना मॅनेज होत नाही, मला त्यांचे पदही नको। मला माझ्या मराठा समाजासाठी गोरगरिबांसाठी आरक्षण पाहिजे, हेच माझं पण आहे। म्हणून ते मला शत्रू मानायला लागले। तुम्ही फक्त एकजूट ठेवा, आपण त्यांच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ, त्याची काळजी करू नका। त्यांनी मला शत्रू जरी मानलं, त्यांनी मला दुश्मन मानलं, शत्रू जरी मानलं, मी त्यांना भेट पण नाही, मुजित सुद्धा नाही। मी माझ ध्येय निश्चित केलेलं आहे, मी माझी लाईन क्लिअर केलेली। माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरावर, गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन मला हसू आणि आनंद बघायचा आहे, बस माझं एवढं स्वप्न आहे। मी मरायला नाही भेट, मी माझं सगळं जीवन माझ्या मराठा समाजासाठी अर्पण केलेलं आहे। अगोदर समाज, नंतर कुटुंब असंच मी जगतोय। मी कुटुंबाला नाही मानत। माझ्या मायबापाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही। मी समाजापेक्षा मोठं कोणाला मानत नाही, मला फक्त समजून घ्या। सध्या मला इकडे तिकडे खाली उतरता येत नाही, इकडे तिकडे जाता येत नाही। मला ना विलज नाही तुम्हाला सांगायला लागलं, नसता 10 लोक जरी असले तरी मी माझ्या मायबापाच्या दर्शनासाठी खाली उतरतो। शरीर साथ देत नाही। तुमच्या बळावर, तुमच्या पाठबळाच्या जीवावर मला तुमच्या साथीची आणि आशीर्वादाची गरज आहे। मी तुमच्या जीवावर तिथं जीवाची बाजी लावून बसतोय मायबापाओ। एकजूट फुटून देऊ नका, एकजूट फुटून देऊ नका। मला काय नको, मी
मी काय चूक केलेली नाही. मी माझ्या गोरगरीब लेकरांचे प्रश्न म्हणतो. मी माझ्या मराठा समाजाच्या लेकराला न्याय देण्यासाठी लढतो आणि लढत राहणार. माझ्या जीवा जीवाशेपर्यंत मी एक इंच इमा घाटणार नाही हा शब्द आहे माझा तुम्हाला. या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझं आव्हान, या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी हात जोडो विनंती. आपल्या लेकराचं खूप वाटोळं या आरक्षणामुळं झालंय. राजकारण करू नका, याच्यात राजकारण आणू नका. श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठा सगळ्यांचंच या आरक्षणामुळं कल्याण होणार आहे. घराघरातल्या माणसाचं या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे. अशी संधी मराठ्याला पुन्हा नाही येणार. आपल्या लेकरानं 70 वर्ष त्या आरक्षणाची वाट बघितली. आरक्षण असून आपल्याला दिलं नाही. जर हेच आरक्षण 70 वर्षापूर्वी दिलं असतं तर आज जगाच्या पाठीवर मराठ्यांची प्रगत जात म्हणून एक नंबरला राहिली असत. जाणून बुजून षडयंत्र करून आपल्याला आरक्षण असतानाही दिलं नाही. किती काहीही केलं आणि कोणी आता काही एक षडयंत्र रचले आणि किती मराठ्याला वेढा टाकला. मराठा संपला पाहिजे, मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे. हे कोणी कितीही षडयंत्र रचलं, मराठे आता कोणाला फुटतही नाहीत आणि मराठ्यांची एकजूट कुणी आता फोडूही शकत नाही. मला डॉक्टरांनी सांगितलं की पाटील तुम्ही 2-3 महिने आराम करा, तुमच्या किडन्या लिव्हरवर सूज आहे. मायबापाओ, मला माहीत होतं मी जर आता आराम केला नेमका विजयाचा क्षण जवळ आलाय आणि मी जर आता आराम केला तर माझ्या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराचं वाटोळं होईल. म्हणून मी माझ्या जीवाची पर्वा न करता आज तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुम्ही जागृत व्हा, तुम्हाला जागृत करण्यासाठी रात्रंदिवस मी 4 घंटे सुद्धा झोपत नाही. माझी तब्येत जर चांगली असली तर शेवटच्या माणसाला सुद्धा मी भेटल्याशिवाय दार बंद नाही करत. रस्त्यात 10 मराठे जरी उभे असले तरीही मी खाली उतरतो आणि माझ्या मायबापांना भेटतो, कारण त्यांची वेदना मला माहिती. कारण मी शेतकऱ्याच्या घरातून आलोय, मला माझ्या मराठ्यांच्या वेदना माहिती आहेत. मी पुढे नाही जाऊ शकत त्यांना डावलून. 2-3 दिवसात मला नाही थांबता येत, मला खूप वाईट वाटत, पण काय करणार, झोप पण येत नाही आणि भेटावता अंग पण दुखतंय. पण एक सांगतो, जीव जरी धरणीला टेकला ना तरी पण आरक्षण मात्र मराठ्यांना देणार याच्यावर मी ठाम आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा माझी विनंती आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी पुन्हा विनंती आहे. अशी संधी आपल्या लेकराला नाही येणार. आपलं लेकरू जर 1 टक्क्यावर हुकलं तर घरी रडत यायला लागलंय. पाण्यासारखा पैसा कष्ट करून खर्च करायचा, मायबापाने रात्रंदिवस कष्ट करायचे, रातपाट एक करायची, 1-1 रुपया मागं ठेवायचा आणि स्वप्न बघायचं. माझं लेकरू जर अधिकारी झालं
तर माझ्या वाट्याला आलेलं कष्ट कमी होईल. माझं लेकरं जर नोकरीला लागलं तर माझं कष्ट कमी होतील. म्हणून मायबापा रात्रंदिवस गाऱ्या थंडीत उन्हात रात्रंदिवस कष्ट करतात आणि लेकराला शिकवतात. पण या आरक्षणानं मराठ्याचा नेमका घात केला ना. बापाचं स्वप्न पूर्ण झालं ना त्या लेकराचं. या आरक्षणामुळे 1% लेकरं हुकला आणि घरी रडत यायला लागलं. त्या लेकराचे आयुष्य उद्ध्वस्त होऊन बसलंय. लाखोनं आपले मराठ्याचे लेकरं सुशिक्षित बेकार झालेत मायबापा. महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पायाला हात लावून सांगतो, राजकारण नका करू, राजकारण नका करू. जातीपेक्षा मोठं नेत्याला मानू नका ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझी. जर जात संपली तर आपल्याला कोणी नाही विचारणार. जर आपली जातच संपायचं यांनी ठरवलं, जर जात संपली तर आपल्या पाठीशी कोणी नाही. जात वाचली पाहिजे यासाठी जागृती करा. मायबापाओ, दोन कामं करा. आपल्या लेकराला आरक्षण देण्यासाठी एकजूट राहा, एकजूट फुटून देऊ नका. आणि दुसरं काम करा. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी फक्त व्यसनापासून लांब जा. आपली प्रगती